उद्देश आहे. ठीक आहे, या ठिकाणी मुलगा हा उद्देश आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला हा काय आहे, या ठिकाणी हा आहे विधेय. हा आहे आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला हा काय आहे, या ठिकाणी विधेय आहे. आणि त्यानंतर खेळला हे काय आहे, या ठिकाणी क्रियापद आहे. खेळला हे क्रियापद. तर यामध्ये या ठिकाणी प्रश्न विचारला होता की विधेय कोणता आहे, तर आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला हे काय आहे, या ठिकाणी विधेय आहे. आणि त्याचा धाकटा हा काय आहे, या ठिकाणी उद्देश विस्तार आहे. आणि हा मुलगा काय आहे, हा उद्देश आहे. खेळला काय आहे, हा क्रियापद आहे. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे पीएसआयच्या पेपरमध्ये मराठीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क येतात, बाकीचे फारके मार्क येतात, परंतु त्या लेवलची अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे. त्यासाठी या ठिकाणी सर्वांनी मोरावळंबी पुस्तके जरूर अभ्यासा. ठीक आहे, त्याच आधारावर आपण प्रश्न तयार करतो. त्यानंतर या ठिकाणी पुढचा जो क्वेश्चन आहे की पुढील शब्दापासून भाववाचक नाम तयार करताना कोणते प्रत्यय वापरावे लागते. ठीक आहे, अशा प्रकारचा पण प्रश्न स्ट्रक्चर एमपीएससीनं विचारलेला आहे. ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी एक भाववाचक नाम तयार करायचं आहे. ओके, मग भाववाचक नाम तयार करायचं असेल तर या ठिकाणी ते तयार करण्यासाठी प्रत्यय कोणता प्रत्यय इथं लावलेला आहे हा प्रश्न विचारलेला आहे. मग आता इथं आपल्याला भाववाचक नाव तयार करायचं आहे. ठीक आहे मित्र, या ठिकाणी भाववाचक नाव कोणतं वापरू शकतो आपण, या ठिकाणी मित्र इथं मित्रत्व, ओके, गाढ गाढवा, ओके, प्रमाणिक प्रमाणिकपणा, ओके, फसवे गिरी. ठीक आहे, तर हे प्रत्यय लावून आपण काय तयार करू शकतो, भाववाचक नाम तयार करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर हे 18 नंबर आकारांत स्त्रीलिंगी तत्सम नामाचे अनेक वचन या ठिकाणी काय होत असते, एक वचनासारखेच राहते, ऑप्शन नंबर 4. आणि ही करात पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप या करात होते, या नियमाला या ठिकाणी काय म्हटलं तर की या नियमाला जो अपवाद आहे. ठीक आहे, आता हे महत्वाचं आहे, कारण आपण काय करतो या ठिकाणी अपवाद बघतच नाही. ठीक आहे, तर हे अपवाद सुद्धा आपल्याला माहित असले पाहिजे किंवा की या ठिकाणी या रूलला या नियमाला कोणते अपवाद आहे. ठीक आहे, म्हणजे ही कारण पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप या करात होते. ओके, परंतु या करातला काय आहे की कोणतं की शब्द अपवाद आहे. त्याच्यामध्ये या विकारांमध्ये काय शेवटच्या शब्दाच्या उच्चारावरून या ठिकाणी उच्चार कसा आहे त्यानुसार या ठिकाणी ठरत असतं की ते ई करांत आहे किंवा या ठिकाणी इतर आहे. ठीक आहे, तर शेवटच्या शब्दावरून, ठीक आहे, शेवटच्या शब्दाच्या उच्चारावरून. ठीक आहे, त्याच्यामध्ये या नियमाला म्हणजे ई करांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप या करांत होते, परंतु या नियमाला काय आहे अपवाद असणारे शब्द. ठीक आहे, अपवाद असणारे शब्द कोणता आहे, एक आहे तर नंदी, दुसरा आहे काची. ठीक आहे, नंदी आणि दुसरा आहे काची, तर हे काय आहे, या ठिकाणी उत्तर आहे 4. तर हे दोन्ही शब्द या ठिकाणी त्याला हे काय आहे अपवाद आहे. ठीक आहे, त्यानंतर 20 नंबरचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणते उदाहरण आत्मवाचक सर्वनाम आहे. ओके, आता इथं प्रश्न विचारलेला आहे की आत्मवाचक म्हणजे या ठिकाणी स्वतःबद्दल सांगणारे. ओके, आत्मवाचक म्हणजे काय, स्वतःची कृती पूर्ण करतो किंवा स्वतःबद्दल सांगतो, त्याला आपण काय म्हणतो आत्मवाचक नाम असं म्हणतो. जसं की स्वतः आपण, ठीक आहे, किंवा तुम्ही, स्वतः आपण, तुम्ही स्वतःला. ठीक आहे, तर हे सर्व जे काय आहेत या ठिकाणी काय आहेत, हे आत्मवाचक सर्वनाम आहे. ठीक आहे, तर मी स्वतः त्याला पाहिजे, मी स्वतः त्याला पाहिजे, तू स्वतः मोठा असेल का. ओके, त्यानंतर तो आपण होऊन माझ्याकडे आला, आपण. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही स्वतःला काय समजता. ठीक आहे, हे काय आहे सर्वच सर्व हे आत्म या ठिकाणी आत्मवाचक सर्वनाम आहे. ठीक आहे, त्यानंतर 21 नंबरचा क्वेश्चन की जो प्रश्न तू म्हणलास, ओके, जो प्रश्न तू म्हणालास तो कठीण नव्हता, या वाक्यातील जो हे सर्वनाम काय आहे किंवा जो हे सर्वनाम काय आहे या ठिकाणी, तर संबंधी सर्वनाम आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय आहे, तर तो प्रश्न तू म्हणालास तो कठीण नव्हता. ठीक आहे, तर हा संबंधी सर्वनाम आहे. आता याच्यामध्ये या ठिकाणी जर आपण आधारार्थी बघितलं तर आपण येत असतो, दर्शक सर्वनाम काय आहे, तर तो दी हा ही हे सर्वच्या सर्व काय आहे, दर्शक सर्वनाम आहे. ठीक आहे, त्यानंतरचा जो 22 नंबरचा क्वेश्चन आहे,
तर या 22 नंबरच्या क्वेश्चन मध्ये तुम्ही त्याचा अपना अपमान केला याकरिता तो तुमच्याकडे येत नाही, ठीक आहे? त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा अपमान केला याकरिता तो तुमच्याकडे येत नाही. आणि दुसरा आहे जीप वाटे ना दुरुस्त झाली सबक मला उशीर झाला. वरील वाक्यात अधोरेखित केलेली अव्यय कोणत्या प्रकारची आहे? ओके, आणि हे कोणत्या प्रकारची आहे? त्या ठिकाणी हे परिणाम बोधक आहे. ओके, परिणाम काय? ओके, तुम्ही त्याचा अपमान केला त्यामुळं ओके त्याकरता त्यानं काय केलेलं आहे तुमच्याकडे येत नाही. ओके, जीप वाटेत काय झाली? नादुरुस्त झाली. जीप वाटेत नादुरुस्त झाली त्यामुळे सबब, ओके सबब मला उशीर झाला, हे काय आहे? परिणाम बोधक. ठीक आहे, म्हणजे जीप नादुरुस्त झाली परिणाम मला उशीर झाला. ठीक आहे, किंवा त्यानं अपमान केला त्याच्यामुळे तो या ठिकाणी परत त्याच्याकडे येत नाही. ठीक आहे, परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय. ठीक आहे, त्याच्यामध्ये या ठिकाणी न्यूनत्व बोधक म्हणजे कसं असतं? त्याच्यामध्ये कमीपणा दाखवला जातो. ठीक आहे, समुच्चय बोधक म्हणजे काय? की एक समुच्चय आहे एकत्रितपणे आणि व. ठीक आहे, त्यानंतर 23 नंबरचा क्वेश्चन प्रत्यर्थ बदल प्रति ऐवजी हे कोणत्या विभक्ती प्रतिरूपक अव्यय आहे? ठीक आहे, त्याच्यामध्ये त्याचं उत्तर काय आहे? चतुर्थी. ठीक आहे, जसं की चाची चे. ठीक आहे, प्रत्येक हे काय आहे? त्या ठिकाणी विभक्ती प्रतिरूपक अव्यय आहे. त्यानंतर 24 नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, चिजोड्यावर त्याच्यामध्ये या ठिकाणी चकमक, चकमक हे काय आहे? आश्चर्य दर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. ठीक आहे, त्यानंतर च हे काय आहे? की विरोधी दर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. त्यानंतर या ठिकाणी चिम, ओके चिंप आहे मौन दर्शकी केवळ प्रयोगी वाक्य आहे. ठीक आहे, आणि अ या हे काय आहे या ठिकाणी? तर शोक दर्शक केवळ प्रयोगी वाक्य आहे. ठीक आहे, त्यानंतर 25 नंबर क्वेश्चन सायली तू पुढे जा. ओके, सायली तू पुढे जा हा मी आलोच या वाक्यातील हा हे सर्वनाम असून. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय आहे? हा हे काय आहे? सर्वनाम असून त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केला. म्हणजे हे सर्वनाम आहे परंतु त्याचा वापर काय केलेला आहे? क्रियाविशेषणासारखा केलेला आहे. ठीक आहे, तर या विधानाबाबत उत्तराचा खालील योग्य पर्याय ओळखा. ठीक आहे, आता याच्यामध्ये या ठिकाणी एक स्टेटमेंट आहे. हे संपूर्ण या ठिकाणी स्टेटमेंट काय आहे? संपूर्णता या ठिकाणी स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये सायली तू पुढे जा. ओके, हा मी आलोच. आता इथं हे जे विचारलेलं आहे हा हे सर्वनाम आहे परंतु या ठिकाणी हे क्रियाविशेषण सारखं वापरलेलं आहे की हा मी आलोच म्हणजे लागलेच या ठिकाणी त्याच्या मागं आलो त्याचा अर्थ होतो. म्हणजे या ठिकाणी क्रियाविशेषणासारखा याचा वापर केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी 26 खालीपैकी स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप ओळखा. ठीक आहे, आता या ठिकाणी स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप. ठीक आहे, आता याच्यामध्ये सामान्य रूप म्हणजे काय? या ठिकाणी वाक्यात शब्द वापरताना त्याच्यात जो बदल केला बदल होतो त्या बदल झालेल्या शब्दाच्या रूपाला. ठीक आहे, म्हणजे वाक्यात शब्द वापरताना त्याचा जो बदल होतो तो बदल झालेल्या रूपाला काय म्हणायचं? या ठिकाणी सामान्य रूप असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये भक्ती स्त्रीलिंगी नामाचं सामान्य, भक्ती स्त्रीलिंगी नामाचं सामान्य रूप काय होत असतं? भक्तीच होतं. ठीक आहे, किंवा या ठिकाणी दुसरं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर वीट विटेचा. ओके, विटेने अशा प्रकारे या ठिकाणी त्याचं सामान्य रूप होतं. ठीक आहे, त्यानंतर पुढचं की 27 नंबरचा क्वेश्चन की योग्य विधाने ओळखा. तर योग्य विधान ओळखायचं आहे. पहिल्या नंबरचं जे स्टेटमेंट आहे ते कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमांत असतो. बरोबर आहे, एक्झॅक्टली बरोबर आहे. दोन नंबर कर्मणी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमांत असतो. ठीक आहे, तर कर्मणी प्रयोगात या ठिकाणी कर्ता कधीही काय नसतो? प्रथमांत नसतो. ओके, इथं लक्ष ठेवा की या ठिकाणी कर्मणी प्रयोगात कर्ता हा कधीही या ठिकाणी प्रथमांत नसतो. ठीक आहे, तर कर्मणी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमांत नसतो, कधीच या ठिकाणी प्रथमांत नसतो. त्यामुळे बी चुकीचा आहे. सी कर्मणी प्रयोगात या ठिकाणी कर्मणी प्रयोगात कर्ता तृतीयांत चतुर्थांत किंवा सविकर्मी तृतीयांत असतो. बरोबर आहे, किंवा कर्मणी प्रयोगात कर्ता शब्दयोगी अव्ययांत असतो, ते सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, याचं उत्तर आहे या ठिकाणी ए सी आणि डी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे 28 नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर 28 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय आहे?
की तू घरी जायचे होते. आता इथे काय ओळखायचं आहे आपल्याला, प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी या याच्यामध्ये आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे, तू घरी जायचे होतेच. ओके, आता याच्यामध्ये काय आहे या ठिकाणी, तू घरी जायचे होते म्हणजे याचा अर्थ काय आहे इथं, की दोन्ही प्रयोगाची इथं छटा आहे. एक तर कर्तरी पण आहे आणि दुसरं काय आहे, भावे सुद्धा आहे. मग कर्तरी आणि भावे या दोन्हीचा जो छटा आहे त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी, की कर्तुभाव संकर प्रयोग. ओके, कर्तरी आणि भावे, कर्तुभाव संकर प्रयोग हा तयार होतो, तू घरी जायचे होतेच. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्यास काय म्हटलं जातं, कर्मधारय समास असं म्हटलं जातं. म्हणजे याचा अर्थ काय, ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे काय आहेत, एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात. ठीक आहे, म्हणजे तत्पुरुष समासातील दोन्ही पद काय आहेत, एकाच विभक्तीत असतात, त्याला काय म्हणतो आपण प्रथमा विभक्ती, प्रथमा विभक्तीत असतात त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, कर्मधारय समास असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्यानंतर 30 नंबरचा क्वेश्चन, खाली दिलेल्या वाक्यातून व्याकरणदृष्ट्या, ओके व्याकरणदृष्ट्या योग्य असलेला वाक्याचा पर्याय निवडा. ठीक आहे, त्याच्यामध्ये या ठिकाणी ए बी सी बरोबर आहे, द्वंद्व व तत्पुरुष समास असलेले शब्द नामे किंवा विशेषण असतात बरोबर आहे, अव्ययी भाव समास असलेले शब्द क्रियाविशेषण असतात बरोबर आहे, त्यानंतर सी जे आहे बहुव्रीही असलेला शब्द विशेषण असतो हे पण बरोबर आहे, परंतु या ठिकाणी 4 नंबर जे ऑप्शन आहे, एकाच सामासिक शब्दाचे विग्रह वेगवेगळ्या प्रकारे करता येत नाही. तर एकाच सामासिक शब्दाचे विग्रह वेगवेगळ्या प्रकारे करता येतात. ओके, या ठिकाणी काय आहे, येतात. त्यामुळं या ठिकाणी याचं उत्तर काय आहे, ए बी सी हे या ठिकाणी व्याकरणदृष्ट्या योग्य आहे. ठीक, त्यानंतर पुढचा प्रश्न असतो की संपूर्ण अशुद्ध शब्दगत ओळखा. ठीक आहे, आता इथे काय म्हटलेलं आहे की संपूर्ण अशुद्ध शब्दगत ओळखा, म्हणजे या ठिकाणी मग काही असे शब्दगत असतात की त्यामध्ये एक चुकीचा आहे एक बरोबर आहे, परंतु इथे विचारलं की संपूर्णतः चुकीचा असणारा शब्दगत कोणता. ठीक आहे, तर या ठिकाणी हा 2 नंबरचा ऑप्शन आहे, या ठिकाणी आवश्यक. ओके, तर हे आवश्यक हे चुकीचं आहे, तर आवश्यक काय असतं, आवश्यक आपण म्हणत नाही, तर या ठिकाणी काय आहे, आवश्यक. ओके, या ठिकाणी हे झालं आवश्यक एक्झॅक्ट. नंतर इथं लिहिलेलं आहे दृश्य लिहिलेलं आहे, परंतु या ठिकाणी काय असतं, दृश्य नसतं तर हे दृश्य असतं. ओके, आणि त्यानंतर मथितार्थ लिहिलेला आहे. ओके, आणि या ठिकाणी शुद्ध काय असतं, मथितार्थ. मथितार्थ ओके, इथं त नसतो या ठिकाणी थ असतो. ठीक आहे, मथितार्थ या ठिकाणी. मग हे करण्यासाठी म्हणजे आपल्याला हे दररोज शब्द बघावे लागतील, रिवाइज या ठिकाणी व्यवस्थित आपण रेग्युलरली जर रिवाइज केलं तर या ठिकाणी आपल्याला हे तो शब्द तुम्हाला पाठ होतील. ठीक आहे, तर हे झालं याच्याबद्दलचं. ठीक आहे, 28 नंबर, त्यानंतर 28 नंबरच्या नंतर 29 आपल्याला 31 नंबर सॉरी ठीक आहे 31 नंबर, त्यानंतर या ठिकाणी 32 नंबर. 32 नंबर काय सांगतं या ठिकाणी, की दादाराव. ठीक आहे, 32 नंबरचा प्रश्न आहे, दादाराव कितीही मोठे उद्योगपती असले तरी त्यांच्या दिवाखाली अंधार आहे. ओके, अंधार आहे. आता अधोरेखित म्हणीचा अर्थ ओळखा. ठीक आहे, आता या ठिकाणी म्हणीचा अर्थ ओळखा असं म्हटलेलं आहे, तर त्याच्यामध्ये म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय आहे, मोठ्या माणसांना मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतात. ठीक आहे, त्याचा अर्थ होतो तर दिव्याखाली अंधार. त्यानंतर या ठिकाणी कर्तव्याकडे पाठ फिरवणारा, आपण या ठिकाणी काय म्हणतो, कर्तव्य पराड मुख असं म्हटलं जातं. ठीक आहे, नंतर हे सगळे समानार्थ शब्द आहेत. ठीक आहे, हे सगळ्यांना आपल्याला माहित आहे. त्यानंतर अयोग्य असणारी जोडी ओळखा. ठीक आहे, मग आता या ठिकाणी विरोधाचे शब्द विचारलेले आहेत. ओके, आणि याच्यातलं जे स्वस्त महाग आपल्याला माहित आहे, ज्ञान अज्ञान असतं, ज्ञात अज्ञान. ठीक आहे, अज्ञान. त्यानंतर लाभ आणि महागाई स्वस्ताई. त्यानंतर नदी या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द, म्हणजे इथं समानार्थी असणारा नाही नसणारा विचारलेला आहे, समानार्थी नसणारा शब्द. तर या ठिकाणी जो सविता आहे
ओके हा शब्द हा या ठिकाणी काय नाही तर नदी या शब्दाला समानार्थ नाही. सविता म्हणजे काय या ठिकाणी सूर्य. तर सूर्याला आपण काय म्हणत असतो सविता असं म्हणतो. ठीक आहे त्यानंतर 37 नंबरचा क्वेश्चन आहे अंधुने मुलगी सेवेचा अभ्यास करत असताना हाडाची काळे केली. हाडाची काळे करणे याचा अर्थ काय आहे खूप कष्ट केले. ठीक आहे त्यानंतर चुकीची असणारी जोडी ओळखा. ठीक आहे याच्यामध्ये काय आहे तर जोडे फाडणे ओके म्हणजे या ठिकाणी नाहक ए जागा आहे. ठीक आहे आपण म्हणतो ना की जोडे फाडणे ठीक आहे म्हणजे जोडे फाडणे म्हणजे का बोट फाडणे नाही. ठीक आहे नाहक ए जागा आहे म्हणजे या ठिकाणी बिनकामाचं वज या ठिकाणी ए न करणे. ठीक आहे तर नाहक ए जागा. त्यानंतर पुढील पैकी हा शब्द काय आहे परभाषी आहे. ठीक आहे आता या ठिकाणी परभाषी म्हटलेला आहे खाली पैकी कोणता शब्द परभाषी आहे विचारलेला आहे. त्याच्यामधला अर्ज हा शब्द आहे. अर्ज हा शब्द काय आहे अरबी शब्द आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे तो परभाषी आहे दुसऱ्या भाषेतील शब्द आहे. अर्ज ओके हा अरबी शब्द आहे. ठीक आहे तर त्यामुळे उत्तर आहे दोन. इथं प्रश्न विचारलाय की परभाषी शब्द कोणता. आता रेले रेले हा शब्द काय आहे या ठिकाणी हा शब्द आहे देशी. पत्र हा शब्द काय आहे या ठिकाणी पत्र हा शब्द तत्सम आहे. ओके पत्र हा शब्द तत्सम आहे आणि पुष्प हा शब्द सुद्धा काय आहे तत्सम आहे. ठीक आहे त्यानंतर हा शब्द तद्भव नाही. ठीक आहे तर तद्भव नाही म्हणजे बाकीचे सगळे तद्भव आहे यापैकी कोणता एक तद्भव नाही. ठीक आहे तर या ठिकाणी मग वृक्ष हा जो शब्द आहे हा काय आहे वृक्ष हा शब्द आहे या ठिकाणी तत्सम. वृक्ष हा शब्द तत्सम आहे. त्यानंतर क्रियाविशेषण हयो आणि या ठिकाणी उदाहरण दिले किंवा या ठिकाणी सातत्य दर्शक. सातत्य दर्शक म्हणजे काय दिवसभर हे काय आहे उदाहरण सातत्यभर आहे. त्यानंतर या ठिकाणी निश्चयार्थ निश्चयादर्शक किंवा निश्चयार्थ जे आहे हे काय आहे या ठिकाणी निखालस आणि आवृत्ती दर्शक आहे या ठिकाणी वारंवार प्रकार दर्शक आहे की अपोआप. नंतर थेंबे थेंबे तळे साजे या ठिकाणी म्हणजे कोणता अर्थ कोणत्या गोष्टीचं महत्व. ठीक आहे परिस्थितीचं महत्व आहे. ठीक आहे त्यानंतर कोणीच कोणतीच गोष्ट साध्य होत नाही या म्हणीचा अर्थ काय आहे डाळ शिजत नाही आणि उरणेही या ठिकाणी उकळत नाही. ठीक आहे त्यानंतर शेवटचा जो प्रश्न म्हणजे 44 नंबरचा जो क्वेश्चन आहे पर्यायी उत्तरातील व्याकरण दृष्ट्या योग्य शब्दाचा गट होता. ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे की एक्झॅक्ट योग्य जो गट आहे तो आपल्याला विचारायचा आहे. आता पहिलं जर म्हटलं आपण शक्तिमान बरोबर संत बरोबर आहे हरकित बरोबर आहे परंतु इथं गुलकंद हा जो शब्द आहे पहिल्या याच्यामध्ये गुलकंद हे या ठिकाणी व्याकरण दृष्ट्या योग्य शब्द नाही अशुद्ध आहे. ठीक आहे गुलकंद या ठिकाणी काय आहे पहिला उत्तर आहे. दुसरा या ठिकाणी चातुर्वर्ण ओके या ठिकाणी हे काय आहे चातुर्वर्ण. त्यानंतर तिसऱ्या शब्दामध्ये या ठिकाणी तिसरे शब्द बरोबर आहे निसर्ग धूमकेतू द्राविडी हरिपीठ. ठीक आहे हे पूर्णता बरोबर. त्यानंतर परीक्षा हा शब्द ठीक आहे परीक्षा हा शब्द ही दुसरी वेरायटी असली पहिली नाही. ठीक आहे त्यानंतर बहिस्त हे कसं असत या ठिकाणी बहिस्त बही बहिस्त. ठीक आहे आणि शेवटचं म्हणजे याच्यामधला म्हणजे याच्यामधला क्वेश्चन खाली पैकी खालील वाक्यातील उभयनवी अव्ययाचा प्रकार ओळखा. तुम्ही त्याला रागावणार या करता तर तुम्हाला भेट भेटत नाही. ठीक आहे हा काय आहे परिणाम बोलत आहे. ठीक आहे आता हे झाले या ठिकाणी 45 क्वेश्चन जे या ठिकाणी मराठीचे आहे. ठीक आहे आता याच्यानंतर या ठिकाणी पॅसेज असतो 5 क्वेश्चन या पॅसेजवर आहे. ठीक आहे पॅसेज हा सर्वसाधारण सोपा असतो. त्यानंतर आपण या ठिकाणी इंग्लिशचं पाहू. ठीक आहे तर 51 नंबरचा क्वेश्चन